पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यात गुरुवारी 26 ऑगस्ट 2021 रोजी 15 गावे आणि 2 पालिकांमध्ये 27 रुग्ण मिळाले आहेत, तर 3 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। भोसे येथील 60 वर्षीय पुरुषाचा CCC अवसरी या ठिकाणी दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी मृत्यू झाला आहे। वाडा येथील 70 वर्षीय पुरुषाचा SDH मंचर या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि कुरोळी येथील 68 वर्षीय पुरुषाचा ऑटो क्लस्टर चिंचवड या ठिकाणी मृत्यू झाला आहे। सदरचे हे 3 मृत्यू आजच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहेत। गुरुवारी 26 ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34,254 झाला आहे। यापैकी 33,488 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। गुरुवारी दिवसभरात 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 245 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आणि खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 3 मृत्यूने 512 इतका झाला आहे। 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये 20 रुग्ण, चाकणमध्ये 4 रुग्ण, आळंदीमध्ये 1 रुग्ण नाही आणि राजगुरुनगरमध्ये 3 रुग्ण असे एकूण 27 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे: बिरदवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, सरहोली खुर्दी या ठिकाणी 1 रुग्ण, चिंबळी या ठिकाणी 2 रुग्ण, चिंचबाईवाडी या ठिकाणी 2 रुग्ण, गुंडाळवाडी या ठिकाणी 3 रुग्ण, कडाचीवाडी या ठिकाणी 1 रुग्ण, केळगाव या ठिकाणी 1 रुग्ण, मरकळ या ठिकाणी 1 रुग्ण, महाळुंगे या ठिकाणी 1 रुग्ण, मोहकल या ठिकाणी 1 रुग्ण, सिद्धगव्हाण या ठिकाणी 1 रुग्ण, वाकी बुद्रुक या ठिकाणी 1 रुग्ण, वासुली या ठिकाणी 2 रुग्ण, वेताळे या ठिकाणी 1 रुग्ण आणि वाडा या ठिकाणी 1 रुग्ण याप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्ण मिळाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे। निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।